शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी तुमचा मित्र रोहित बोरगावे, दत्तकृषी बोरगावे टेक्नॉलॉजी हे आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, आजचा व्हिडिओ खास बनवत आहे आपण की मार्च आणि एप्रिल महिन्यामध्ये कोणती पिकं लावावीत की जेणेकरून आपल्याला येणाऱ्या पुढच्या काळामध्ये खूप चांगला त्याचा बेनिफिट होईल. पण त्याचसोबत ही पिकं लावत असताना आपण कोणता अभ्यास केला पाहिजे, कोणता अभ्यास करून आपल्या शेतामध्ये पिकं लावावीत. कारण काय आहे, सध्या स्पर्धा खूप म्हणजे खूप आहे ह्या जगात. जो तो प्रत्येक माणूस अतिशय हुशार झालेला आहे, तर ह्या स्पर्धेच्या युगात टिकताना आपण काही काळजी घ्यायची आहे ह्याचं सुद्धा आपल्याला डिस्कशन करायचं आहे. पण त्याआधी व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन आहेत त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे पुढचे व्हिडिओ आमचे असेच नवनवीन तुम्हाला सहज मिळत राहतील. तर शेतकरी मित्रांनो, सिम्पल आहे की स्पर्धा खूप आहे आणि बऱ्याच शेतकऱ्यांची मानसिकता कशी असते की लास्ट गेल्या वर्षी कोणता भाव कोणत्या पिकाला जास्त मिळाला ह्या टायमिंगला, ती पिके करण्याकडे खूप मोठा कल असतो. तर ते त्याबरोबर आपण बोलणार आहे, पण त्याचसोबत आपण इतर काही बऱ्याच गोष्टी डिस्कशन करायचे. तर स्टेप वाईज आपण जाऊ. तर पहिला मुद्दा आहे की गेल्या वर्षीचा विचार करून तुम्ही अजिबात लावू नका. मी बरेच शेतकरी ह्या गेल्या 15 दिवसांमध्ये पाहत आहे की आम्हाला टोमॅटो लावायचं आहे, टोमॅटोला खूप सारा भाव असतो. तर टोमॅटोला सीझनमध्ये खूप चांगला भाव असतो प्रत्येक ठिकाणच्या एरियानुसार सीझन वाईज. पण गेल्या वर्षी लॉकडाऊन होतं, बरेच शेतकरी घाबरून लावले नव्हते पिकं, त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये स्कोप उपलब्ध राहिला होता. तसं ढबू मिरचीच झालं होतं, लांबड्या मिरचीचं झालं होतं. पण हाच फॉर्म्युला प्रत्येक ठिकाणी चालणार नाही, तुम्ही त्याचा खूप चांगला अभ्यास करा, सर्वात महत्वाचं पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट आहे की बाबा आपल्याला अभ्यास काय काय असला पाहिजे. एखादं पीक लावणार आहे आपण, तर त्याचा अभ्यास आपल्याला काय काय असलं पाहिजे मी थोडक्यात सांगतो तुम्हाला. सर्वात महत्वाचं पहिला गोष्ट की आपण हे कुठल्या मार्केटला पाठवणार. समजा आता टोमॅटो लावतोय, फॉर एक्झाम्पल आपण गुजरातला पाठवणार आहे, दिल्लीला पाठवणार आहे, का राजस्थानला पाठवणार आहे, कुठं पाठवणार आहे आपण, तर ह्याचा अभ्यास प्रॉपर आपल्याला असला पाहिजे, सर्वात महत्वाचा आहे. त्याची ट्रान्सपोर्टेशन सुविधा कुठून असणार आहे, तुमच्या प्लॉटमध्ये येऊन कॅरेट घेऊन जाणार आहे तुमच्या इथून, का तुम्हाला कुठल्या मार्केटला पाठवायचं आहे, तर का तुम्ही लोकल मार्केटला देणार आहे. तर ह्या सर्वांचं ट्रान्सपोर्टेशन खूप महत्वाचं आहे, कारण त्यामध्ये पण बरेच सारे आपले पैसे जात असतात, आपल्याला दिसून येत नसतात. तर ह्याचा एक अभ्यास आपल्याला असला पाहिजे. त्याचसोबत त्या मार्केटला आवक कुठून कुठून होऊ शकते. फॉर एक्झाम्पल तुमचं मुंबईला चाललंय, तर मुंबईला सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा ह्या सगळ्या भागातून मुंबईला माल येत असतो. तर पॅरल त्या भागामध्ये किती लावणी होऊ शकतात आणि आपलं माल तिथे गेल्यामुळे काय प्रॉब्लेम होऊ शकतो किंवा दर पडू शकतो का, ह्याचा अभ्यास असला पाहिजे. किंवा त्याची कपॅसिटी किती आहे त्या मार्केटची, बाबा की एवढं आवक झालं तरी होऊ शकतं, ह्याचा एक अभ्यास असला पाहिजे. त्याचसोबत काय लावणार आहे आपण. समजा जग टोमॅटो लावायला आता म्हणून आपण टोमॅटो लावतोय, जग मिरची लावायला म्हणून मिरची लावतोय, पण आपलं कॉस्ट ऑफ कल्टिवेशन आपल्याला माहित पाहिजे की बाबा त्या पिकाला येणारा खर्च किती आहे, त्या पिकाला लागणारे लेबर किती आहेत आपल्याकडे आहेत का, त्या पिकाला लागणारा वेळ, त्याचबरोबर त्यातून येणारं उत्पादन आणि त्या उत्पादनातून हा सगळा खर्च वजा केल्यावर निव्वळ नफा किती राहणार आहे. मिनिमम रेट पकडून समजा टोमॅटोचे 5 रुपये रेट पकडून तुम्ही कॅल्क्युलेशन केला, कारण 5 रुपये रेट जरी राहिला आणि कॅल्क्युलेशन केला आपल्याला की 30 टन उत्पादन मिळालं तर 1.5 लाख रुपये झाले, तर येणारा खर्च तुमचा 1.25 लाख रुपये आहे. तर 25,000 रुपयेसाठी आपण हे 4 महिने आपले घालवायचे आहेत का, ह्याचाही विचार केला पाहिजे. मिनिमम 1 लाख रुपये राहत असेल तुम्हाला जर का टोमॅटोतून, तर मग इतर काही केलेलं तुम्ही स्वीटकॉर्न केला तरी परवडू शकता, असेही बरेच साऱ्या गोष्टी आहेत. तर ह्याचा एक प्रॉपर तुम्ही अभ्यास करा, मगच निर्णय घ्या. जर का तुमच्याकडं तार काठी सगळं अवेलेबल असेल तर तुम्हाला खूप सोपं जातं हे शेती करायला. पण सगळं नवीन करायचं म्हटलं तर अतिशय म्हणजे अतिशय आपल्याला एक्सपेन्सेस जास्त जातात, मग आपली निगेटिव्हिटी वाढत जाते. तर हे नको आहे आपल्याला. निगेटिव्हिटी तर अजिबात करायची नाही, मी निगेटिव्हिटी करत नाही तुम्हाला, पण पॅरल ह्या गोष्टीचा अभ्यास असला पाहिजे. तर आपण पुढं जाऊया की पिका वाईज कुठल्या पिकाचं काय राहू शकतं अंदाज. हे माझे अंदाज आहेत, वैयक्तिक मी गेले 8 वर्ष एक्सपिरियन्सनुसार तुम्हाला अंदाज सांगत आहे. तर तुम्ही त्याचा अभ्यास तुम्हीही अभ्यास करू शकता आणि हे करू शकतो आपण त्या पिकं पुढे जाऊ शकतो. कारण का, मुळात भाजीपाला हे असं सेक्टर आहे की जास्त फायदा पण करून देऊ शकतो आणि थोडं नुकसान पण होऊ शकतं आपल्याला. पण जर का आपण योग्य दिशेने योग्य अभ्यास करून गेलो पुढं तर नक्कीच फायदा होऊ शकतो आपल्याला. तर आपण टोमॅटोबद्दल बोलूया की बऱ्याच ठिकाणी टोमॅटोचं उत्पादन घेतलं जातं. त्यामध्ये बेसिकली कोलार आहे, खूप मोठं मार्केट आहे, त्यानंतर संगमनेर आहे, नाशिक आहे, त्याचबरोबर नगरमध्ये बऱ्याच ठिकाणी अजून होत आहेत, सोलापूरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये होत आहेत, कोल्हापूरमध्ये होतं, कोल्हापूरला पॅरल असलेल्या बेळगाव जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात होतं, बेंगलोरला होतं, छत्तीसगड, रायचूर ह्या भागात सुद्धा होतं. बऱ्याच ठिकाणी टोमॅटोचं हे मोठ्या मोठ्या प्रमाणात उत्पादन होत असतं.
पण सध्या एकमेकांचं बघून पॅरल पॅरल टोमॅटोचं क्षेत्र हे वाढत आहे. तर बऱ्याच ठिकाणी आता मार्च एप्रिल हा टोमॅटोसाठी बेसिकली कोलारमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये मार्च एप्रिलमध्ये लावलं जातं. माझ्या भागामध्येही एप्रिलच्या शेवटी शेवटी लावलं जातं. तर मार्च एप्रिलमध्ये टोमॅटो केलं तर काही अडचण येत नाही, जसं ज्यांना जसं मार्केट अवेलेबल आहे त्या पद्धतीनं. पण मी मगाशी सांगितलं, जसं मगाशीपासून जे सांगतो की तुम्हाला प्रॉपर अभ्यास असला पाहिजे, की तुमच्या घरी तुमचा स्वतःचा सेटअप आहे सगळा, तारकाठी आहे, एम्प्लॉय आहे तुमच्याकडं, स्प्रे मारायला तुमच्याकडे एसटीपी पंप वगैरे आहे जे सोपं आहे तुमच्यासाठी, आणि तुमच्या हाताकडून गेलेले पिकं असेल तर तुम्ही नक्की लावा. कारण का ह्यामध्ये हाय यिल्डिंग काढणं खूप महत्वाचं आहे. जर का दर कमी राहिले तर जास्तीत जास्त उत्पादन आपण काढलो तर नक्की आपला फायदा होऊ शकतो. तर टोमॅटोमध्ये सर्वात महत्वाचं काय आहे की सध्या सिच्युएशनला तुम्ही व्हरायटी योग्य निवडा. जर का तुम्ही मार्च एप्रिलमध्ये लावत असला तर उन्हाळी व्हरायटी तुम्हाला लावायला पाहिजे. कारण का जूनपर्यंत शक्यतो पाऊस पडत नाही आपल्या इथं आणि त्याप्रमाणे सेटिंग होत नाही. गेल्या वर्षीचा त्याच्या गेल्या वर्षी 2-3 वर्षाचा माझा अनुभव असा आहे की शेतकरी लावतात मार्चमध्ये, मार्च एप्रिलमध्ये, आणि व्हरायटी चूज करतात पावसाळ्याची व्हरायटी. तर असं केल्यामुळं ते कन्फ्युजन होतं आणि तुमचं नुकसान होतं. तर ह्यामध्ये तुम्ही हे करा, मी येणाऱ्या काही दिवसामध्ये तुम्हाला व्हरायटी वाईज सुद्धा माझा एक स्टडी करतोय, ते सुद्धा तुमच्यासमोर प्रेझेंट करीन. तर टोमॅटो लावला तर ह्या गोष्टीची काळजी घ्या. टोमॅटोचं मार्केट काय होईल काही सांगू शकत नाही. मी बऱ्याच व्यापाऱ्यांना फोन केलेला आहे ह्या बाबतीत, बऱ्याच लोकांशी चर्चा पण करतोय, पण अमुक असं बाबा फिक्स असं होईल तसं होईल, काय रेट राहतील काय नाही, पण सगळ्यांचं म्हणणं आहे की नॉर्मल रेट तर राहतील असं म्हणताय, पण काही सांगू शकत नाही आपण मार्केटचं. तर हा विचार करूनच तुम्ही पुढे जावा. त्याचबरोबर सर्वात महत्वाचं काय की मार्च एप्रिल हा आपल्याकडे 2 महिने आहेत. एप्रिलमध्ये जर का सुरुवातीला 15 एप्रिलपर्यंत, हा मार्चचा महिना आत्तापासून आजपासून आणि 15 एप्रिलपर्यंत जर का तुम्ही कलिंगड लावत असला तर कलिंगडसोबत मिरची प्लांटेशन करा ड्युअल पर्पज. आपण ह्याच्या आधी बरेच व्हिडिओ केलेले आहेत, अतिशय फायदा आहे. 2 महिन्यामध्ये तुमचं कलिंगड निघून जाईल, 2 महिन्यामध्ये मिरचीची सुरुवात होईल तुमची, म्हणजे कलिंगड निघल्या निघल्या मिरचीची सुरुवात होईल. दोन्हीमध्येही खूप चांगला आहे. तर तुम्हाला सांगायला, म्हणजे आज व्हिडिओ अपलोड झाला तर तुम्हाला लक्षात येईल की आजचे दर हे कलिंगडचे 8 रुपये किलो आहेत आणि मिरची पण जवळपास 35-40 रुपये किलो आहेत. म्हणजे हे आम्ही जो पॅटर्न चालू केला तर तो अतिशय सक्सेसफुल ठरलेला आहे. खूप म्हणजे खूप चांगला शेतकऱ्यांना फायदा झालेला आहे याचा. तर ह्याबद्दल आम्हाला खूप आनंद आहे. तर तुम्ही ह्या पद्धतीने करू शकता, खूप चांगलं दोन्ही राहतील. फक्त ह्यामध्ये चूज करताना तुम्ही मिरची चूज करताना ड्युअल पर्पजची करा, जी हिरवी पण विकली पाहिजे आणि लाल पण विकली पाहिजे, थोडी तिखट असली पाहिजे. तुमच्या मार्केटच्या अभ्यासानुसार लावा. कलिंगडमध्ये विल्टिंग येता कामाने, फ्युझरेमिडसारखा प्रॉब्लेम येता कामाने, अशी एक चांगली व्हरायटी तुम्ही निवडा जेणेकरून तुमचं हे होईल. हे लावत असताना 1.5 फूट अंतर हे दोन रोपामध्ये मिरचीचं असलं पाहिजे आणि 1.25 फूट अंतर हे तुमच्या कलिंगडमध्ये असलं पाहिजे. अशा पद्धतीने लावा, खूप म्हणजे खूप चांगलं होईल. संधी खूप चांगली आहे. कलिंगड मिरची लावला तर दोन्हीचंही तुमचं चांगलं 100% होईल ह्याचं मला कॉन्फिडन्स आहे. त्याचबरोबर लावताना थोडा विचार केला आपण की बाबा ह्यावर्षी स्पर्धा खूप आहे, सगळ्या ठिकाणी पाणी आहे, त्याचबरोबर आता द्राक्षे पण निघून जात आहेत. तर द्राक्षाच्या वेली असतात, मंडप असतात, काही ठिकाणी तिकडे कारलं तोडकं केलं जातं, त्याच्यामध्ये केलं जातं बऱ्याच ठिकाणी. कारण का कसं असतं, द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्याकडे द्राक्षाचे औषध खूप सारे चांगले चांगले त्यांच्याकडे शिल्लक असतात आणि एक्सपिरियन्स असतो, एसटीपी पंप वगैरे असतात, त्यामुळे ते इझी करू शकतात आपल्यापेक्षा खूप छान, आपल्या छोट्या शेतकऱ्यांच्या पेक्षा पण. तर त्या शेतकरी आपल्याला टफ जातात, त्यामुळं त्याचा एक अभ्यास करून आपल्याला पुढे जावं लागतं. तर ह्यामध्ये सध्या लावताना जर का माझे सामान्य शेतकरी मित्र आहेत तर त्यांच्यासाठी मी असाच सल्ला देईन की तुम्ही बीन्स थोडं पहा. बीन्सचं मार्केट पण खूप चांगलं असतं. वेलवर्गीय बीन्स केलं तर 17-18 टनापर्यंत तुम्ही जाऊ शकता. त्याचबरोबर वेलवर्गीय बीन्ससारखंच एक वालचं शेंगा येते ते करू शकतो आपण. त्याचबरोबर पावटा येतं ते सुद्धा करू शकतो. पापडी म्हणून नवीन प्रकार आलेला आहे तो सुद्धा करू शकतो वेलवर्गीयमध्ये. अशी पिकंसुद्धा आपल्याला तग धरून फायदेशीर ठरू शकतात. ह्याचाही आपण अभ्यास केला, ह्याचाही हे केलं तर नक्की तो सुद्धा फायदेशीर राहू शकतो आपल्याला. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, ज्यांचं आंतरपीक आहे आंतरपिकामध्ये काही करणार आहे किंवा ज्यांना थोडं क्षेत्र आहे आणि करायचं आहे तर बीटचं उत्पादन घेऊ शकतो. जसं की मी मगाशी म्हणालो की येणारा खर्च आणि त्यातनं निव्वळ प्रॉफिट जर का आपलं 25-30 हजार राहत असेल तर इतर पिकं करायला 100% कधीही चांगलं आपण. तर त्यामध्ये बीन्स आहे, स्वीट कॉर्न आहे, त्यानंतर तुमचं फ्लावर आहे, कोबी आहे, त्यानंतर बीट आहे. ह्या पिकाचाही थोडा अभ्यास करा तुम्ही, नक्की फायदेशीर होईल. उन्हाळ्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आत्ता अजून एक गोष्टीचा विचार केला की ज्यांना शक्य आहे त्यांनी कोथिंबीरची लागवड करा, पालकची लागवड करा, त्यानंतर मेथीची लागवड करा. खूप म्हणजे खूप चांगले दर राहतील त्याला. कारण टेम्परेचर जास्त असतं, त्या टेम्परेचरमध्ये येत नाही. ज्यांची केळीची बागा आहे किंवा जुनी दुसरा खोडवा घेतलेला आहे आपण आणि थोड्याफार प्रमाणात सावले तर तिन्ही सुद्धा लावू शकतात. किंवा ज्यांना
शक्य नाही तर मी एक सेपरेट व्हिडिओ बनवतो की कोथिंबीर शेती कशी केली जाते, पाला चगळा वगैरे झाकून थोडं ते चगळा काढावं लागतं, ह्यासाठी कसं केलं जातं ह्याचा एक मी तुम्हाला व्हिडिओ देईन. पण हे केलं तरी सुद्धा चांगलं राहू शकतं आपल्याला. मिरची बेसिकली सर्वात मोठ्या प्रमाणात भाजीपाला म्हटलं की मिरची ही लावलीच जाते. मिरची लावण्यास काहीही हरकत नाही. मिरचीचे दर हे खूप सारे टिकून आहेत कारण का गेल्या वर्षी हेवी पावसामुळे मिरचीचं उत्पादन घटलेलं आहे. लाल मिरचीचा दरसुद्धा ह्यावर्षी खूप म्हणजे खूप चांगला राहिलेला आहे. त्याचबरोबर ज्यांना कुणाला मिरची लावायची तर ड्युअल पर्पज लावा माझं म्हणणं असं आहे. कारण का ड्युअल पर्पज लावलं तर खूप चांगलं होईल. पालघरची मिरची हे 15 मे पर्यंत चालते. तिथून मार्केटमध्ये शॉर्टेज पडायचे चान्सेस असू शकतात कारण का पालघरला 5 ते 6 हजार एकर मिरची होते. पॅरलल ते तोडायला आपल्याला इतर ठिकाणी मिरची झाली तर त्याचा रेट किमान नॉर्मल तर राहू शकतो. तर मिरचीमध्ये ड्युअल पर्पज मिरची लावा. ड्युअल पर्पज मिरची म्हणजे काय की तुमच्या मार्केटला तुमची हिरवी मिरची पण विकली पाहिजे. जर का हिरवी मिरचीचा रेट कमी असला तर लाल मिरची विकली पाहिजे. आणि लाल मिरची विकलो आता तुम्ही म्हणशील की लाल मिरची जर पावसाळ्यात वाळवायचं कसं, तर झाडावर लाल करून ती सावलीतच वाळवायची असते. 1-2 ऊन मिळाला तरी तुम्ही ते मॅचअप करू शकता. तर लाल पण विकली पाहिजे. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं अजून एक गोष्ट आहे की फ्युजरमिटला बळी नाही पडली पाहिजे, ती व्हायरसला बळी नाही पडली ह्याची काळजी घ्या. अशी व्हरायटी निवडा. ह्यामध्ये पिकॅडोर नावाची एक मिरची येते जी की मागं ढोबळी असते आणि पुढे निमोती होत जाते. त्याला आचारी मिरची म्हणतात. ह्याचंही प्लांटेशन केलं तरीसुद्धा तेही चांगलं राहू शकतं कारण का बेसिकली पालघरमध्ये खूप मोठ्या प्रमाणात लावलं जातं, ते इतर ठिकाणी नाही लावलं जात. तर मार्केटचा अभ्यास करून तेही तुम्ही लावू शकता. ढोबळ्या मिरचीमध्ये म्हटला तर तुमच्या हिशोबानं इंद्रा इंडस दोन्हीही लावू शकता. दोन्ही सेगमेंट सुद्धा खूप चांगले आहेत. तुमच्या मार्केटच्या अभ्यासानुसार लावा, त्याचेही रेट नॉर्मल राहतील आणि त्याचाही कुठं ना कुठं आपल्या शेतकरी मित्रांना फायदा होऊ शकतो. त्याचबरोबर काकडी माझं मी बऱ्याच ठिकाणी आता प्रयोग असं करायचं चाललंय माझं ह्यावर्षी उलटा की गेल्या वर्षी म्हणजे इतर वर्षी आपण काय करतो की आधी टोमॅटो लावतो, टोमॅटो काढल्यावर त्याच वेलीवर आपण काकडी लावतो. तर ह्यावर्षी आम्ही असं करायचं ठरवत आहे की पहिला काकडी लावून त्यामध्येच काकडी काढून झाल्यावर मग टोमॅटो लावायचं काय असा विचार करत आहे. तुम्ही सुद्धा तसा प्रयोग करू शकता. कुठं ना कुठं नॉर्मल दर भेटावे आजच्या कॉम्पिटिशनच्या घडीला. व मिनिमम रेट आणि नॉर्मल आम्हाला रेट मिनिमम रेट आणि नॉर्मल फायदा झाला तरी खूप सारा आहे कारण का आपण क्षेत्र वाढवायचं, जास्त उत्पादन कमी खर्चात जास्त उत्पादन काढायचं हे ठरवलेलं आहे. तर ह्या पद्धतीनं करायचं तो प्लॅनिंग करत आहे. वांग्याचे दर हे खूप सारे पडलेले आहेत आत्ता, त्यामुळं बऱ्याच शेतकऱ्यांची निगेटिव्हिटी गेलेली आहे. पण आत्ता वांगी लावलं आपण तर वांगीचं झाड डेव्हलप व्हायला आपल्याला 2 महिने लागतील. 2 महिन्यानंतर वांगी सुरुवात होईल आपली. तर त्यानंतर तुम्हाला फ्रूट अँड शूट बोररचा इफेक्ट खूप म्हणजे खूप मोठ्या प्रमाणामध्ये जाणवेल. जर का फ्रूट अँड शूट बोररचं प्रॉपर जर का मॅनेजमेंट आपल्याला जमत असेल तर वांगी लावा. वांग्याचे दर हे चांगले राहतील इन फ्युचरमध्ये. पण कमी कमी क्षेत्र असावं जेणेकरून मॅनेजमेंट करायला आपल्याला सोपं जाईल. वांग्यामध्ये गॅलन वांगी शक्यतो पावसाळ्यामध्ये खूप सारा दमवेल तुम्हाला. त्याची साल असते ती खूप पातळ असते आणि त्यामध्ये फ्रूट अँड शूट बोरर हे वांग्यातलं ते खूप म्हणजे खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान करू शकतं आपलं. त्यामुळे शक्यतो ते टाळा. नॉर्मल वांगी तुमच्या भागामध्ये जे चालतं, कोणत्या मार्केटला जे चालतं ते लावू शकतो आपण. त्याचबरोबर कारलं दोडका म्हटला तर लावू शकतो. उन्हाळ्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांना सक्सेसफुल होत नाही. ह्याचं जर का प्रॉपर मॅनेजमेंट आणि चांगलं करायला आपल्याला जमत असेल तर नक्की करा. मार्केट एक लॉंग ड्युरेशन नसतं पण नॉर्मल रेटमध्ये वांगी कारलं हे नक्की नक्की म्हणजे नक्की आपल्याला फायदेशीर ठरू शकतात. त्याचबरोबर गवारी भेंडी हे छोटे उत्पादक जे काही आहेत आपले शेतकरी त्यांच्यासाठी गवारी भेंडी तरी नॉर्मल चालतच असते आपल्याला. लावा. भेंडीचे दरसुद्धा खूप चांगले राहतील. भेंडीचे तोडे खूप चांगले होतात. लाल भेंडी लावलेली आहे आपण. थोडं मार्केटिंग आणि हे जमत असेल आपल्याला, थोडं प्रत्येक ठिकाणी डिस्पॅच करायचं वगैरे आपल्याला जमत असेल तर तुम्ही लावू शकता. लाल भेंडीसुद्धा खूप चांगला आहे. मार्केट हळूहळू बसत आहे त्याचं, पण त्याचा अभ्यास करूनच तुम्ही करा. कुठल्याही गोष्टीचं डायरेक्ट कुठलं करू नका. आणि त्याचबरोबर दुधी घोसावळ ह्यासारखी पिकं पण आहेत. जर का मोठ्या प्रमाणात लावलं तर मुंबई मार्केट किंवा त्याच्याही बाहेर जाऊन आपण मार्केटमध्ये विकायची ताकद असेल तर दुधी भोपळा त्याचबरोबर हे असतं घोसावळ असतं ही पिकंसुद्धा आपण लावू शकतो. झेंडू शेवंती चा एक प्रॉपर जर का अभ्यास असेल आपल्या भागानुसार तर झेंडू शेवंती लावा. फक्त लॉकडाऊनची भीती आहे. मंदिर परत बंद झाले तर परत झेंडू शेवंतीचं मार्केट हे थोडं कोल्यात होऊ शकतं. हा विचार करून बरेच शेतकरी थांबलेले आहेत. जर का आपण त्यामध्ये लावलं शेवंती वगैरे तर समजा एखाद्या वेळेस रेट राहिला अतिशय चांगलं राहिलं तर आपलं चांगलंच होऊन जाईल हे सुद्धा आहे. त्याचबरोबर आले हळदसुद्धा लावू शकतो आपण. आल्याला ह्यावर्षी दर पडलेले आहेत की आल्याचा अभ्यास सांगतो की बाबा समजा रेट पडले तर त्याच्या पुढं हळूहळू रेट हे उचलत जातात म्हणजे त्याच्या पुढच्या वर्षी. तर कदाचित असं होऊ शकतं आणि नॉर्मल रेट तर त्याला मिळतच असतात आपण आणि त्यामध्ये थोडं एक्सपेन्शन प्लस मायनस पण करू शकतो. हळदीला दर चांगले राहिलेले आहेत ते सुद्धा आपण प्लॅनिंग करू शकतो. तर
तुम्हाला तर माहितीच असतात, फक्त मी ह्यामध्ये ह्या वर्षी ह्या महिन्यात व्हिडिओ करताना हेच सांगत आहे तुम्हाला की प्रॉपर अभ्यास करून लावा, कुठेही तुमचं नुकसान नाही झालं पाहिजे. कुठं तर मग शॉर्ट पिरियड व्हायला पाहिजे, कुठं तर पूर यायला पाहिजे, कुठं तर महापूर यायला पाहिजे, कुठं तर मोठ्या प्रमाणामध्ये वादळ व्हायला पाहिजे, तिथलं सगळं नष्ट व्हायला पाहिजे, मग आपल्या मालाला धर मिळेल. हे असं झालं तर होणार आहे, पण इतरांचं नुकसान होऊन आपला फायदा होण्यात काय अर्थ नाही आहे. त्यामुळे प्रॉपर आपण आपला अभ्यास करून पुढे जाणं हेच महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर येणाऱ्या काळामध्ये मॅगझिनची आमची तयारी खूप मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे. ह्या मॅगझिनच्या माध्यमातून हे सगळे डिटेल्स की बाबा कुठली व्हरायटी असली पाहिजे, कुठलं काय असलं पाहिजे, हे डिटेल्स तुमच्यापर्यंत द्यायचा प्रयत्न आम्ही करणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला अजून काय माहिती लागत असल्यास कमेंट बॉक्समध्ये लिहा, मी प्रयत्न करेन नक्की माझ्याकडनं की बाबा ह्या गोष्टीसाठी माहिती घेऊन तुम्हाला व्हिडिओ द्यायचा मी नक्की प्रयत्न करेन. आणि तुमच्या सर्वांचं प्रेम असंच राहू दे. आपला महाराष्ट्रातला सामान्यातला सामान्य शेतकरी हा कृषी उद्योजक बनला पाहिजे, ह्यासाठीच आपण हे प्रयत्न करत आहे. तुमच्या सर्वांचं सहकार्य खूप आहे, असेच राहू दे. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.